दिवे आगर समुद्र किनारी जाळ्यामध्ये अडकलेल्या कासवाला जीवरक्षक व ग्रामस्थांकडून जीवनदान. दिवे आगर समुद्र किनारी पाण्यामध्ये आज सोमवारी सकाळी 11:30 सुमारास मच्छीमारी जाळ्यामध्ये अडकलेला कासव येत असल्याचे जीवरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या दिवे आगर येथील प्रीतम भुसाने यांनी पाहिले. इतर सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी कासवाची जाळ्यातून सुटका करीत पुन्हा समुद्राच्या पाण्यामध्ये त्याला सोडले, त्यामुळे त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. दिवे आगर समुद्र किनारी सकाळी 11:30 सुमारास दिवे आगर किनारी जीवरक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रीतम भुसाने नेहमीप्रमाणे फेरफटका मारित होते. तेव्हा समुद्राच्या पाण्यातून मासेमारीची जाळे व बोहा किनारी येत असल्याचे त्यांनी पाहिले, पण बारकाईने पाहिले असता त्यांना अजून काहीतरी आढळले. समुद्र किनारी असलेले संतोष भाटकर व मनसूर बोदलाजी यांना त्यांनी बोलावून घेतले. समुद्राला भरती असल्यावरही जीवरक्षक प्रीतम भुसाने पाण्यामध्ये उतरले व जाळ्यामध्ये अडकून सुटण्याची धडपड करत असलेल्या कासवाला किनाऱ्यावर आणले व दोन सहकारी यांच्या मदतीने जाळे कापून त्या कासवाची सुटका केली. कासवाला जीवनदान देत पुन्हा कासवाला समुद्राच्या पाण्यामध्ये सोडले. यावेळी दिवे आगर सरपंच उदय बापट उपस्थित होते, तर कासवाला दिलेल्या जीवनदानाबद्दल जीवरक्षक प्रीतम भुसाने व सहकारी ग्रामस्थ संतोष भाटकर व मनसूर बोदलाजी यांचे कौतुक होत आहे. याआधी देखील जीवरक्षक प्रीतम भुसाने यांनी हरिण जातीतील भेकराला समुद्र किनारीत भटक्या कुत्र्यापासून वाचविले होते. 3 वर्षापूर्वी गणपती विसर्जन करण्याकरता समुद्रामध्ये बुडत असलेल्या तरुणांना त्यांनी वाचवले होते. महावाईसाठी किरण बाथम, रायगड.